परंतु सुप्रीम कोर्टाचा सल्ला मागताय 143 कलमाखाली, आणि त्यामुळे इथे डिस्क्वालिफिकेशनचं जे हे सगळं चाललेलं आहे याबद्दल सुप्रीम कोर्टाचं किंवा रिझर्वेशनचं, आता उदाहरणार्थ किती टक्के रिझर्वेशन देता येतं, 50% का 60% हे सुप्रीम कोर्टालाच विचारावं, नाही तर दरवेळी ते घटनाबाह्य ठरवलं जाईल. पुन्हा पुन्हा मी हेच सांगतोय की कुठल्याही राजकीय पक्षाशी मी निगडीत नाहीये, माय लॉयल्टी इज ओनली टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, आणि त्या दृष्टीने मी 2 वर्ष गेले बोलतोय. एक गोष्ट माझ्या लक्षात येते की विश्वासार्हता जी असते की ज्यांच्यावर राज्यघटनेने अंपायरचं काम सोपवलेलं आहे, मग स्पीकर असो, गव्हर्नर असो, चीफ इलेक्शन कमिशनर असो, या सगळ्यांची विश्वासार्हता जी आहे ती फार कमी होत चालली आहे. पक्षांतर बंदी करता 85 साली राजीव गांधींनी ज्यावेळी घटना दुरुस्ती करून 10वं शेड्यूल घातलं, त्यावेळी त्याचा उद्देश काय होता की पक्षांतर केल्यामुळे लोकशाहीचं अधोगतीला चालली आहे आणि त्यामुळे पक्षांतर करू नये हा त्याचा उद्देश आहे. आता दुर्दैवानी झालंय काय की तो सक्षम करण्याच्या ऐवजी त्यातनं पळवाटा शोधायचं काम राजकीय पक्ष आणि दुर्दैवानी आमचे वकील मित्र सुद्धा करतायत, आणि यामध्ये राज्यघटनेचं आणि लोकशाहीचं फार मोठं नुकसान आहे. घटनेचा अर्थ लावताना एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही वर्गात सुद्धा शिकवतो विद्यार्थ्यांना, काही नवीन नाहीये, की काय लिहिलंय ते शब्द जे असतात ते सगळ्यात महत्वाचे, त्यातनं नीट अर्थ जर का निघत नसेल तर मग स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स दिलेले असतं ते बघायचं, त्यात नीट कळत नसेल तर प्रियांबल बघायचं, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्स बघायचे, नाही तर शेवट बेसिक स्ट्रक्चर जे त्याच्याशी सगळं जुळतं मिळतंय की नाही हे बघायचं, याप्रमाणे अर्थ लावावा लागतो. आता इथे इतकं स्वच्छ शब्दात लिहिलेलं आहे की एखाद्याने आपणून प्रश्न पक्ष सोडला किंवा मतदान विरुद्ध केलं वगैरे वगैरे तर तो डिस्क्वालिफाय होतो. याला 3 अपवाद होते, 1/3 गेलं तर वाचतील पण ते काढून टाकण्यात आलेले. आता 2/3 गेले तर वाचतील, किंवा स्पीकरनी तात्पुरता पक्ष सोडला तर तो वाचेल, हे अपवाद आहे. आता स्वच्छ शब्दात लिहिलेलं आहे की 2/3 म्हणजे एकाच वेळी 2/3 जायला पाहिजेत बाहेर, इथे तसं झालेलं नाहीये, पहिल्यांदा 16 गेलेत फक्त, तेव्हा ते डिस्क्वालिफाय व्हायलाच पाहिजेत. आणि सुप्रीम कोर्टाचा असा निर्णय आहे की ज्या क्षणाला ती व्यक्ती पक्ष सोडते त्या क्षणापासून ती डिस्क्वालिफाय होते, म्हणजे ज्यावेळी शिंदे किंवा त्यांचे इतर लोक सोडून बाहेर गेले पहिले ते त्या क्षणापासून डिस्क्वालिफाय झालेत, असा सुप्रीम कोर्टाचा पूर्वीचा निर्णय आहे. आता त्यांना मंत्री राहता येत नाही, यात जर का डिस्क्वालिफाय झालं तर 91 घटना दुरुस्ती जी आपण केली वाजपेयींच्या काळामध्ये त्याप्रमाणे जर का अँटी डिफेक्शन लॉ खाली जर का डिस्क्वालिफाय कोणी झालं तर त्याला मंत्री राहता येत नाही, त्यामुळे हे सगळे लोक मंत्री राहू शकत नाहीत. आता मी हे सगळं सांगतोय की हे डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजे याचा अर्थ सुप्रीम कोर्टाचा निर्णय असाच येईल असं मी म्हणत नाहीये. दोन आठवडे सुनावणी पुढे ढकलण्यात आल्या सुप्रीम कोर्टात, त्याच्यावरही मी येतो इथे. दोन हेही मला अपेक्षितच होतं, तुम्ही मला जे आता सांगताय मला 2 महिने अपेक्षित होतं, तुम्ही 2 आठवडे सांगताय. एनिवे, तर सुप्रीम कोर्टाचे निर्णय चुकीचे असू शकतात. गोलकनाथ केसमध्ये 11 जजेसनी दिलेला निर्णय हा केशवानंदमध्ये 13 जजेसनी फिरवला होता, किंवा आणीबाणीच्या काळामध्ये पंतप्रधानांच्या दबावाखाली येऊन सुप्रीम कोर्टाने जगण्याचा पण अधिकार नाही आणीबाणीमध्ये असा निर्णय दिला होता. तो आता पुट्टास्वामी केसमध्ये 9 जजेसनी सांगितलं की हा 10 फॅदम खोल खणून पुरा त्याच्यामध्ये, हा चुकीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. लोकशाहीमध्ये जगण्याचा अधिकार काढून घेता येत नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्ट चुका करू शकतं. माझ्या मते सुप्रीम कोर्टाने आता सुद्धा जो निर्णय दिलाय त्या 3 मोठ्या चुका केलेल्या आहेत. एक म्हणजे स्पीकरकडे डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय दिला ते बरोबर आहे, सेपरेशन ऑफ पॉवर्स खाली ते होतं, पण मुदत किती ते सांगितलं नाही. 1/2 एकाच वेळी जायला पाहिजेत हे सांगितलं नाही. 2 आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं माझ्या मते स्टेटस को अँटी ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे पूर्वस्थितीला सगळ्या गोष्टी नेणं. तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की गव्हर्नरची ऑर्डर चुकीची होती वगैरे वगैरे वगैरे, त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलाय, त्यामुळे तो राजीनामा गृहीत धरता येत नाही, त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं असं मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. आता एक गोष्ट पुन्हा शेवटची सांगतो की नेहमीच मी सांगत आलोय की शेवट लोकांच्या हातात आहे, वी द पीपल ऑफ इंडिया, इथनं आपली राज्यघटना चालू होते, त्यामुळे जर का पक्ष चुकीचे वागले, इलेक्शन कमिशन चुकीचं वागलं, कदाचित सुप्रीम कोर्ट चुकीचं वागलं, तरी लोकांच्या हातात शेवट निवडणुका असतात,
लोकसभेमध्ये त्याचा काही परिणाम आपल्याला ऑलरेडी दिसलेला आहे आणि विधानसभेमध्ये आता लोकांनी निर्णय घ्यावं की कोण बरोबर आहे, शिंदे बरोबर आहेत का उद्धव ठाकरे बरोबर आहेत, हे लोकांनी निर्णय घ्यावा. लोकशाहीमध्ये लोक म्हणतील, पीपल आर सॉव्हरिन. एक गोष्ट लक्षात ठेवा की लोकांकडनं ही सत्ता जी आहे ती तात्पुरती संसदेकडे जाते आणि त्यांनी ती राज्यघटनेप्रमाणे चालवावी अशी अपेक्षा असते. तशी त्यांनी नाही चालवली तर इंदिरा गांधींना सुद्धा आणीबाणीनंतर लोकांनी बाजूला केलं होतं. तसं जर का कोणी चुकीचं वागत असेल तर त्याला जनता बाजूला करू शकते. हा लोकशाहीचा अर्थ आहे. मी आणखी एक गोष्ट काही राजकीय नेत्यांना सांगितली, नावं सांगत नाही कोण नाते राजकीय नेते ते, परंतु सुप्रीम कोर्टाचा सल्ला मागता येतो 143 कलमाखाली आणि त्यामुळे इथे डिस्क्वालिफिकेशनचं जे हे सगळं चाललेलं आहे याबद्दल सुप्रीम कोर्टाचं किंवा रिझर्वेशनचं, आता उदाहरणार्थ किती टक्के रिझर्वेशन देता येतं, 50% का 60% हे सुप्रीम कोर्टालाच विचारावं, नाहीतर दरवेळी ते घटनाबाह्य ठरवलं जाईल आणि त्यांनी ती राज्यघटनेप्रमाणे चालवावी अशी अपेक्षा असते. तशी त्यांनी नाही चालवली तर इंदिरा गांधींना सुद्धा आणीबाणीनंतर लोकांनी बाजूला केलं होतं. तसं जर का कोणी चुकीचं वागत असेल तर त्याला जनता बाजूला करू शकते. हा लोकशाहीचा अर्थ आहे. मी आणखी एक गोष्ट काही राजकीय नेत्यांना सांगितली, नावं सांगत नाही कोण नाते राजकीय नेते ते, परंतु सुप्रीम कोर्टाचा सल्ला मागता येतो 143 कलमाखाली आणि त्यामुळे इथे डिस्क्वालिफिकेशनचं जे हे सगळं चाललेलं आहे याबद्दल सुप्रीम कोर्टाचं किंवा रिझर्वेशनचं, आता उदाहरणार्थ किती टक्के रिझर्वेशन देता येतं, 50% का 60% हे सुप्रीम कोर्टालाच विचारावं, नाहीतर दरवेळी ते घटनाबाह्य ठरवलं जाईल. आत्ताचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आहे की 50% रिझर्वेशन देता येत नाही, आता हे 60% गेलंय, हे निश्चित घटनाबाह्य ठरणार आहे, तर आधीच विचारावं असाही सल्ला मी काहींना दिलेला आहे. सर, कागदपत्र पूर्ण नसल्याने ही सुनावणी 2 आठवड्यांनी पुढे ढकलली असं सांगण्यात येते, याच्यामुळे काही फरक पडू शकतो का बेसिकली, किंवा हा जो टाइम स्पॅन आहे तो कशामुळे वारंवार वाढवला जात असा? तुम्हाला सांगू का, आमच्या कायद्याचे म्हणजे शिकवताना वर्गात आम्ही सांगतो की दोन भाग असतात, एक सबस्टॅन्टिव्ह लॉ म्हणजे कायदा काय येतो आणि एक प्रोसिज्युरल लॉ म्हणजे ती केस कोर्टात कशी चालवायची. त्यातला हा जो प्रोसिज्युरल लॉ आहे ना, याच्यामध्ये मोठमोठे वकील जे आहेत ना ते बारीक बारीक काहीतरी कारणं शोधतात आणि पुढे ढकलतात, हे चुकीचं आहे. आता 2 वर्ष जर का नंतर निर्णय असा लागला की हे घटनाबाह्य सरकार होतं, तर 2 वर्ष हे इथे राहिलं हे अतिशय घातक आहे लोकशाहीच्या दृष्टीने. त्यामुळे मी आणखी एक सूचना गेले 2 वर्ष अखंड देतोय की 5 जजेसचं कॉन्स्टिट्यूशन बेंच असतं, तर अशी 2-3 बेंच कायम